नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेतील मराठी विषयांतर्गत असलेला भाषेचा व्यवहारातील उपयोग भारांश 24% हा जो घटक आहे त्यातील उपघटक निर्देश याविषयी माहिती घेणार आहोत। मागच्या दोन व्हिडिओंमध्ये आपण वाक्यांचा उपयोग म्हणजे त्यामध्ये शब्द आला त्यानंतर तीन वाक्यांचा परिच्छेद याविषयी माहिती घेतलेली होती। या दोन प्रश्नांव्यतिरिक्त आणखीन एक उपप्रश्न प्रकार आहे तो म्हणजे वाक्यातील त्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये असलेला चुकीचा जो भाग आहे तो वेगळा करणे किंवा सगळे चुकीचे आहेत, काही वेळा काही वाक्य चुकीचे असतात ती वाक्य वेगळी करणं आणि त्याचा पर्याय गोल करणं हा तो प्रश्न प्रकार आहे। तर यामध्ये मागच्या वेळी जसं सांगितलं तसं सूचना आहे ती सावकाश अगदी लक्षपूर्वक शेवटपर्यंत वाचा, कारण हा प्रश्न प्रकार सोपा असला तरी थोडासा फसवा आहे। जसं की चुकीचा ओळखा बरोबर ओळखा, यात जर आपली चूक झाली तर आपले गुण गेलेच म्हणून समजा। त्यानंतर जर वाक्य बनवायचं असेल तर ते वाक्य आधी सुसंगत बनवा, आपोआप वेगळा शब्द तुम्हाला त्या ठिकाणी सापडेल। बऱ्याच वेळा याचा या वाक्यावरती लिंग असेल, वचन असेल, काळ असेल आणि त्यावरून त्याचा क्रियापदावरती परिणाम होतो आणि तो कसा होतो हे समजून त्याचं आकलन होऊन जर तुम्ही ते वाक्य बनवलात तर तुम्हाला वेगळा शब्द आहे तो तुम्हाला निश्चितच सापडेल। काही प्रश्नच आता आपण पाहूया। पहिला प्रश्न, शब्द आहेत रूपांतर, दुसरा शब्द आहे डेरेदार, झाले, येवल्याशा, वृक्षात, रोपट्याचे आणि झुडुपाचे। आता यातले याचं जर वाक्य बनवलात तर तुम्हाला वेगळा शब्द आपोआप सापडेल। त्याच्याखाली पर्याय दिलेले आहेत, चुकीचा भाग आपल्याला ओळखायचा आहे किंवा चुकीचा जो शब्द आलेला आहे तो ओळखायचा आहे। पर्याय क्रमांक एक आहे झुडुपाचे, दुसरा आहे रूपांतर, तिसरं येवल्याशा आणि चौथा पर्याय आहे वृक्षात। आता याचं वाक्य कसं तयार होईल? तर येवल्याशा रोपट्याचे रूपांतर डेरेदार वृक्षात झाले, झुडपाचे शब्द अनावश्यक होता। पर्याय क्रमांक एक जर गोल केला तर आपलं उत्तर अचूक आलं म्हणून समजा। दुसरा आहे भूते, शिते, भात, असतील आणि शब्द आहे तर। ह्यासाठी पर्याय दिलेले आहेत, पहिला पर्याय आहे शिते, दुसरा पर्याय आहे भात, तिसरा पर्याय आहे भूते आणि चौथा पर्याय आहे जमतील। ही म्हण आहे असतील शिते तर जमतील भूते। भात हा अनावश्यक शब्द या ठिकाणी आलेला आहे, याचाच अर्थ आलंकारिक शब्द म्हणी शब्दसमूहाबद्दल शब्द किंवा तुमचं पाठ्यपुस्तकातील वाचन झालेलं असेल तर ही वाक्य आपल्याला बनवता येतात आणि अनावश्यक शब्द सहजपणे आपल्या लक्षात येतो। पुढे आपण आणि एक अशाच प्रकारचा प्रश्न पाहूया। मयुरेशने आंबा खाल्ले, आंबे कापू, यातला वेगळा शब्द कोणता आहे? तर मयुरेशने वेगळा शब्द असणं शक्य नाही, आंबा आहे आंबे आहेत। मला वाटतं आपण जर तर्क लावला तर दोन पर्याय आपल्यासमोर येत आहेत आंबा आंबे। आपण वाक्य तयार करूया, मयुरेशने आंबे कापून खाल्ले। बघा खाल्ले आलं त्यामुळे आंबे आलं, म्हणजे क्रियापद क्रियापदात बदल झाला। याचाच अर्थ आंबा हा शब्द वेगळा आहे आणि त्याचा पर्याय क्रमांक आहे एक। पर्याय क्रमांक एक आहे आंबा, दुसरा आहे खाल्ले, तिसरा आहे आंबे आणि चौथा आहे कापूर। पर्याय क्रमांक एक
हा अनावश्यक शब्द या ठिकाणी आलेला आहे। आता हे शब्दांबद्दल झालं, त्यानंतर वाक्य येतात, चार चार वाक्य दिली जातात आणि त्या चार वाक्यांमध्ये जे चुकीचं आहे किंवा जे बरोबर आहे ते वाक्य आपण त्या ठिकाणी निवडायचं आहे। बऱ्याच वेळा अर्थाच्या दृष्टीने सारखी वाटतात परंतु त्यामध्ये प्रत्यय असतील किंवा त्याचं क्रियापद असेल, कर्त्याला आलेली विभक्ती असेल, यामुळे थोडीशी चूक आपल्या नजरेतून सुटून जाऊ नये यासाठी चारही पर्यायी वाक्यांचा आपण या ठिकाणी लक्षपूर्वक वाचन केलं पाहिजे। काही या ठिकाणी मी वाक्य दाखवतो आहे, बघा, माईने काल टोपलीभर लिंबू विकली। दुसरा आहे, माईने काल टोपलीभर लिंबू विकते। निश्चितच हे पर्याय नाही आहे, लिंबू विकते। माईने काल लिंबे विकली, अनेक वचन झालेलं आहे म्हणजे वचनावरती इथे परिणाम झालेला आहे। माईने काल अनेक लिंबे विकली हा पर्याय बरोबर आहे, तरीसुद्धा आपण उत्तराची खात्री न करता आपण थोडंसं पुढचं जे वाक्य आहे ते वाचूया आणि उत्तर फायनल करूया। माई काल टोपलीभर लिंबू विकते। काल टोपलीभर लिंबू विकते असं वाक्य होत नाही, काळाच्या दृष्टीने ते चुकीचं आहे। याचाच अर्थ पर्याय क्रमांक तिसरा हे वाक्य या ठिकाणी बरोबर आहे। त्यानंतर पुढे काही वाक्य आहेत। प्रश्न क्रमांक दोन, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नुकतीच होईल। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नुकतीच झाली। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कालच होईल, निश्चितच कालच होईल हा व्याकरणदृष्ट्या किंवा काळाच्या दृष्टीने वाक्य चुकीचा प्रकार आहे। चौथा पर्याय आहे, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नुकतीच होतील, नुकतीच झाली हा पर्याय या ठिकाणी असला पाहिजे आणि तो निश्चितच आहे। दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय जो आहे, महाराष्ट्र लोक विधानसभा निवडणूक नुकतीच झाली। आपल्या लक्षात आलं असेल की सोपा प्रश्न प्रकार आहे, पुन्हा एकदा तुम्ही त्याचं वाचन करा, सराव करा आणि यश नक्कीच मिळवा। धन्यवाद।